सो नेक्स्ट पेस्ट इट इज लीफ माइनर. लीफ माइनरचं वॉट सायंटिफिक नेम फायलोक्निस्टिस सिट्रेला. फायलोक्निस्टिस सिट्रेला अँड त्यामुळं फॅमिलीसुद्धा फायलोक्निस्टिडे अँड ऑर्डर लेपिडोप्टेरा. सेम लेमन बटरफ्लायची ऑर्डर लक्षात ठेवा. लीफ माइनरचं सायंटिफिक नेम फायलोक्निस्टिस सिट्रेला, यस. त्यानंतर फॅमिली फायलोक्निस्टिडे आणि ऑर्डर आहे ती लेपिडोप्टेरा. त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट आहे, मान्सून सीझनमध्ये ॲक्टिव्ह असते, इन्फेस्टेड नोटिसेड इन सीडलिंग स्टेजमध्ये इन्फेस्टेशन होतं आणि पेस्ट इज सस्पेक्टेड टू बी रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेड ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन कॉजिंग सिट्रस कॅन्कर. तर ही पेस्ट जी आहे लीफ माइनर ती काय करू शकते, तर सिट्रस कॅन्कर हे बॅक्टेरियल इन्फेक्शन करू शकते. मार्क ऑफ आयडेंटिफिकेशनमध्ये मॉथ्स कसे ओळखायचे, तर स्मॉल सिल्वर व्हाईट कलर, फोर विंग विथ ब्राऊन स्ट्रीप अँड प्रॉमिनंट ब्लॅक स्पॉट नियर टिप असतात. कॅटरपिलर कसे ओळखायचे, येलो कलरमध्ये असतात आणि ब्राऊन मँडिबल असतात. ॲपोडस पासेस थ्रू दी फोर इंच स्टार, मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन. त्यानंतर यामध्ये होस्ट प्लांट आहे तर ऑल सिट्रस प्लेस्ड. देन लाईफ हिस्ट्री आहे, एग्ज सिंगली ऑन अंडर साईड ऑफ लिव्ज. अँड पिरियड किती आहे तर 3 to 6 days. लार्वा 1 to 2 weeks. प्युपेशन इन साईड लार्वल माइन्स ऑफ लिव्ज. आणि पिरियड किती आहे तर 3 to 4 weeks. ठीक आहे, तर तिथं प्युपेशन कुठं होतं, तर प्लांटवर प्युपेशन होतं, त्यात टेंडर लिव्जवर. अँड प्युपा प्युपा काय करतं, प्युपेशन कुठं होतं तर लार्वल माइन्सवर होतं लिव्जच्या, लक्षात ठेवा. देन नंबर ऑफ जनरेशन पर इयरला 9 to 13. अँड पेस्ट मान्सूनमध्ये ॲक्टिव्ह असते. पॉप्युलेशन ऑफ पेस्ट डिक्रीजेस ड्युरिंग हॉट समर. हॉट समरमध्ये काय होतात तर पेस्ट काय होतं, डिक्रीज होते. त्यानंतर नेचर ऑफ डॅमेज ऑन हॅचिंग, द लार्वा फीड ऑन लिफ्ट टिश्यूज बिटवीन अपर अँड लोअर सर्फेस ऑफ लिव्ज मेकिंग ग्लिस्टरिंग झिगझॅग टनल. तर झिगझॅग हा शब्द जर आल्यानंतर लिफ मायनर गॅरंटेड टिक करून यायची. झिगझॅग टनल म्हणलं ना लिफ मायनर. देन द लिव्ज टर्न पेल. लिव्ज काय होतात तर पेल बनतात, कर्ल बनतात आणि ड्राय होतात फायनली. अँड बिसाइन्स माइंड लिव्ज मे गेट बॅक्टेरियल इन्फेक्शन विच लीड्स टू सिट्रस कॅन्कर. तर सिट्रस कॅन्कर कुठल्या पेस्टी कशामुळे होतो, तर लिफ मायनरमुळे होतो. ठीक आहे, सो मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस यामध्ये कुठल्या आहेत, तर मेकॅनिकल कंट्रोल, यूज फेरोमोन ट्रॅप ॲट द रेट 5 per acre, एका एकरला 5 लावायचे. देन प्रूनिंग अफेक्टेड प्लांट्स ड्युरिंग विंटर अँड बर्निंग. अँड देन रिमूवल ऑफ इन्फेस्टेड लिव्ज अँड देअर प्रॉपर डिस्पोजल इन इनिशियल स्टेज. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये काय करायचं, तर जे इन्फेस्टेड लिव्ज आहे ते डिस्पोज आउट करायचे. त्यानंतर केमिकल कंट्रोल, कार्बोफ्युरन 3% CG ॲट द रेट 20,000 g/acre. आणि फॉलियर स्प्रे, इमिडाक्लोप्राइडचा फॉलियर स्प्रे करू शकतो 17.8% SL ॲट द रेट 50 ml. अँड स्प्रे व्हॉल्यूम डिपेंडिंग ऑन साईज ऑफ ट्री आणि प्रोटेक्शन इक्विपमेंट यूज. तर त्याच्यावर स्प्रेचं व्हॉल्यूम आपण ठरवू शकतो. अँड फॉलियर स्प्रे परमेथ्रिन 25% EC ॲट द रेट 160 to 240 ml इन 400 liter ऑफ वॉटर पर एकर. देन ग्रॅन्युलर ॲप्लिकेशन 4-8 वापरू शकतो, 10% CG ॲट द रेट 6,000 g/acre. अँड बायोलॉजिकल कंट्रोल काय आहे, तर नॅचरल एनिमीज कुठल्या तर याचे, द लार्वा आर पॅरासिटेड बाय सिरोपिलोडियस फायलोक्निस्टोडेट्स अँड द युलिफोड पॅरासिटोइड्स सिरिप्लस क्वाड्रिस्टॅटियस अँड टेट्रॅकस फायलोक्निस्टिटॉइड्स. म्हणजे यामध्ये लक्षात ठेवा की बोटॅनिकल नेम, सॉरी सायंटिफिक नेम यामध्ये सायंटिफिक नेम फायलोक्निस्टिस सिट्रेला आणि फॅमिली फायलोक्निस्टिडे आणि ऑर्डर लेपिडोप्टेरा. तर लेमन बटरफ्लायमध्ये सायंटिफिक नेम काय होतं, पॅपिलिओ डिमॉलियस. फॅमिली पॅपिलिओनिडी अँड ऑर्डर लेपिडोप्टेरा होती, इथेसुद्धा ऑर्डर लेपिडोप्टेरा आहे. आणि सायंटिफिक नेम आणि फॅमिली सायंटिफिक नेम फायलोनिक्स्टिस सिट्रेला, यस फायलोनिक्स्टिडे. अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये बघा की ही पेस्ट काय करू शकते, सिट्रस कॅन्कर बॅक्टेरियल इन्फेक्शन करू शकते. होस्ट प्लांट ऑल सिट्रस स्पीसीस. देन प्युपेशन कुठं होतं, तर लिव्जच्या लार्वल माइनमध्ये प्युपेशन होतं. आणि पर इयरला 9 to 13 जनरेशन आहेत. त्यानंतर नेचर ऑफ डॅमेजमध्ये झिगझॅग टनल, म्हणजे ग्लिस्टरिंग झिगझॅग टनल बनवतात. आणि मॅनेजमेंटमध्ये नॅचरल एनेमी लक्षात ठेवा, कुठला सांगितलंय तर सिरोस पिलोइडियस फायलोक्निस्टिडोट्स. तर हा लक्षात ठेवा. सो दिस इज अबाउट द लीफ मायनर.